राज्यात परतीच्या पावसामुळे अक्षरशः धुमाकूळ घातलाय. अक्कलकोट शहर आणि तालुक्यात पावसाचा तडाखा बसलाय. बुधवारी रात्री पावसाचा जोर वाढल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी भरलं आहे. कुरनूर धरणातून सांगवी बुद्रुक नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. हा विसर्ग इतका मोठा होता की सांगवी बुद्रुक गावालगत असलेल्या मोठ्या सांगवी गावात आणि गावातील झोपडपट्टीमध्ये पाणी शिरले. तत्काळ रातोरात येथील नागरिकांना स्थलांतरित केल्यामुळे जीवितहानी टळली असून जीवाच्या भीतीनं हातात सापडेल ते घेऊन लोक सैरावैरा अंधारात धावताना पाहायला मिळत होते. घरातील सर्व वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, नासधूस झाली असून अन्नधान्य भिजलंय. सर्व विद्युत उपकरणं पाण्यात पोहत असल्याचं दिसून आलंय. रात्री उस्मानाबाद जिल्ह्यातील धरणातून पाण्याचा विसर्ग, त्याचबरोबर कुरनूर धरणात येणारे छोटे मोठे नदी नाले ओढे अशा अनेक पाण्याचा विसर्ग कुरनूर धरणात होत होता. त्यामुळे विसर्ग मोठ्या प्रमाणात खालच्या भागात सोडण्यात आला असून या बेफाम सुटलेल्या पाण्यानं मोठ्या सांगवी बुद्रुक, खुर्द, निमगाव, बोरी, उमरगे या नदी काठच्या आणि खालच्या भागातील नागरिकांचे अतोनात नुकसान झालंय. कुरनूर धरणातून मोठ्या नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. हा विसर्ग इतका मोठा होता की मोठ्या गावालगत असलेली बोरी नदी तुडुंब भरून वाहत असल्यानं मोठ्या गावामध्ये पाणी शिरलं. वाचनालयांमध्येही पाणी शिरून वाचनालयामधील सर्व वस्तू, पुस्तके यांची नासधूस झाली आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालंय. येथील पंचनामा करून लवकरात लवकर मदत मिळावी आणि गावात पुनर्वसन व्हावं अशी मागणी मोठ्या येथील नागरिक करतात. अक्कलकोट तालुक्यात अनेक रस्ते, पूल पाण्याखाली गेल्यात. घरांमध्येही पाणी शिरलंय. त्याचमुळे तालुक्यातील प्रत्येक भागातील रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. परिस्थिती नियंत्रणात आली की प्रशासन तातडीने पंचनाम्याचे आदेश देण्यासाठी आणि नुकसान भरपाईसाठीचे प्रयत्न करू असंही आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी सांगितले. तसेच पूरग्रस्तांना जेवण आणि राहण्याची व्यवस्था गावातील शाळेमध्ये करून त्यांना जेवण, चहा, नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली. नरमादी धबधबा ओव्हरफ्लो झाला असून पाण्याचा प्रवाह वाढत आहे. विशेष म्हणजे आणखीन 2 ते 3 दिवस पावसाची शक्यता असल्यानं तालुक्यातील सर्व नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा तहसीलदार अंजली मुरुड यांच्याकडून देण्यात आलाय. न्यूज रिपोर्टर अशफाक मुल्ला, 8:24, अक्कलकोट. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी 8:24 सबस्क्राइब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच 8:24 प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.